नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 100 दिवस वाचन अभियानांतर्गत नगर परिषद मौलाना आझाद विद्यालय वैजापूर, जिल्हा औरंगाबाद, राज्य महाराष्ट्र आपल्यासाठी घेऊन येत आहे आजचा उपक्रम। आठवडा 6वा, इयत्ता 7वी, आणि उपक्रमाचे नाव आहे चित्रपट गीतांचे विश्लेषण। चित्रपट गीते हे नाव उच्चारताच गान कोकिया लता दीदींची आठवण आल्याशिवाय राहत नाही। आज ही सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली आहे। दीदी म्हणजे मेलडी क्वीन, क्वीन गेली पण मेलडीची जादू मात्र कायम राहणार आहे। चित्रपट गीतांचे विश्लेषण हा विषय येताच आज लता दीदींनीच गायलेल्या काही गीतांचे विश्लेषण इयत्ता 7वीचे विद्यार्थी आपल्यासमोर थोडक्यात सादर करणार आहे। चला तर मग सुरू करूया आजचा उपक्रम। एक तू ही भरोसा, एक तू ही सहारा, इस तेरे जहां में नहीं कोई हमारा। तूही भरोसा हे गीत पुकार या चित्रपटातील आहे आणि या गीतास संगीतबद्ध केले आहे ए आर रहमान यांनी आणि या गीताचे गीतकार आहेत मजरूह सुलतानपुरी व जावेद अख्तर। लता मंगेशकर यांनी या गीतास स्वरबद्ध केले आहे आणि हे गीत म्हणजे ईश्वराला दिलेली एक अर्थहाक आहे। कधी कधी तर मला असे वाटते की हे गीत सध्याच्या या कोविड काळात अतिशय समर्पक असेल। धन्यवाद। मेहंदीच्या पानावर किनाऱ्यावर घेऊन जातात। या गाण्याची संगीत हेमंदा यांनी दिलेला आहे। तर हेमंदांचा घुमणारा आवाज आणि लता दीदीच्या चढत्या आवाजाची ताण मला खूप आवडते। हे एका वेगळ्याच जगात घेऊन जाते। आई बापाची लाडाची लेक मी लाडी हे बोल मन भरवून टाकतात। हे एक कोळी गीत आहे। धन्यवाद। पंडित भीमसेन जोशी, अशोक पत्की व लुईस बॅक्स।
या गीताला स्वरबद्ध केलेल्या गायकांची नावे पुढील प्रमाणे: पंडित भीमसेन जोशी, एम बल्लमूर्ती कृष्णन, लता मंगेशकर जी, कविता कृष्णमूर्ती, शुभांगी बोस, सुचित्रा मित्रा। हे गीत 15 ऑगस्ट 1988 ला प्रसारित झाले। हे भारतातील विविधतेतून एकता दर्शवते, संस्कृतीचे दर्शन घडवते। या गीतात 14 भाषांचा संगम आहे। हे गीत ऐकल्यावर अंगावर अक्षरशः शहारे येतात। धन्यवाद। 100 दिवस वाचन अभियान अंतर्गत 6व्यामधील आजचा हा जो उपक्रम आहे, चित्रपट गीतांचे विश्लेषण, या उपक्रमाच्या निमित्ताने नगर परिषद मौलाना आझाद विद्यालय वैजापूर या शाळेतील विद्यार्थ्यांतर्फे ही लता मंगेशकरजींना मानाची स्वरांजली। धन्यवाद। तुला दंडवत सोडून जाते गा अकेरचा।